आज मुख्यमंत्री साहेबांनी जे त्यांच्या पत्रकार परिषदेत विषय घेतला ते अत्यंत अगोदर महत्त्वाचं, आपण प्रेस कालच ठेवलेली, आपण त्यांची झाली म्हणून आपण नाही घेतलेली, त्यांच्या अगोदरच आपली प्रेस ठरली होती, परंतु सकाळी त्यांची झाली म्हणून काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्यांचं म्हणणं आहे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे, आज सरकारनं तो स्वीकारला आहे, 20 तारखेला त्यासाठी अधिवेशन आहे, आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगानं दिला आहे, नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना, आणि हेच त्यांनी मनात धरावं. जे कोणत्या 150 लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे, एक दोघं म्हणतात पाहिजे म्हणून, ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकाव म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे. आणि ह्याच राज्यातले गोरगरीब मराठे लढले आणि त्यांच्यामुळंच तो अहवालही आला आहे, मागासवर्ग आयोगही गठीत झालेला आहे. म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला आहे, हाच गोरगरीब. याला दुसरी बाजू अशी, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, अधिसूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा. तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं, आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिला आहे म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाही आहे. तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही. ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळा सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं. कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तेही याच आंदोलनानं केलेला आहे, याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केलं आहे. गोरगरिबांनी भेद नाही केला, तुम्हाला नाही घ्यायचं कुणबी तुम्ही त्याच्यातून घ्या, आणि मराठा त्यांसाठी लढला, ते नाही लढले दुसऱ्यासाठी. आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे, सगळा मराठा कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी. हे कोण म्हणतात ना आम्ही नाही आहेत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी, हे अधिकाऱ्याला सापडून देत नाहीत. आपण सगळे शेतकरी आहेत, आपण सगळे मराठी, दोन्ही आपणच आहेत, शेतकरी आपण आणि मराठा आपण. एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते चालणार नाही, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही. आणि विषय पांगू नका, आमची विनंती आहे आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदेसाहेब आणि फडणवीससाहेब मराठ्यांना आरक्षण देणार ती विश्वास गमू देऊ नका, आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे, नसतं आम्ही मात्र सगळ्या स्वरांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही.